हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजत आहे तर चला तर मग आपण सहावारी साडीपासून छोट्या मुलींना एकदम मस्त अशी पेशवाई जी ओचा पद्धतीचा नऊवारी साडी आहे की नाही तर ती सोप्या पद्धतीने बघणार आहोत तर फक्त सहावारी साडीपासून छोट्या मुलींनाच अशी ओचा पद्धत होते मोठ्या बायकांना होत नाही तर बघा एका साइडला जवळजवळ एक ते दीड हात एवढं अंतर सोडून मधोमध गाठ मारलेली आहे घट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर डाव्या साईडला जो भाग सोडलेला आहे की नाही साडीचा तर तो दोन्ही पायाच्या मधून पाठीमाग घ्यायचा त्याच्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि वरच्या साईडला येईल ना असं त्याचं प्लेटिंग करायचं आहे जेवढा काठ असेल ना तेवढ्याच प्लीट्स बनवायच्या म्हणजे कास्ट जो आहे ना आपला तो एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि खूप सुंदर लुक येतो त्याच्यानंतर बघा थोडंसं पाया साईडचा जो घोळ आहे ना तोसुद्धा थोडंसं फिनिशिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा दुसरा साईडचं जे टोक आहे म्हणजे पदराकडचं ते परत दोन पायाच्या मधून मी पाठीमागच्या साईडने काढलेलं आहे आणि पदर असं पुढच्या साईडने ओढून घ्यायचं आहे बघा मधली साडीसुद्धा थोडीशी फिनिशिंग करून घ्यायची त्यानंतर बघा पदराच्या अगोदर प्लीट्स भरून म्हणजे पदर अगोदर तयार करून घ्यायचा पिन करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस बघणार आहोत तर बघा सियालांना ने साडी नेसायला खूप जास्त आवडतं आणि ती खूप एन्जॉय करते गप्पा मारत मारत कधी कधी कंटाळते पण मग तिला असं नाही का गप्पा मारायची हे करायचं आणि खुश होते ती परत काय आईस्क्रीम खायला जायचं वगैरे असं म्हटलं ना तर की तिला खूप आनंद होतो तर बघा पदर केलेला आहे छान असं पिन करून घ्यायची आणि खूप असं मोठाही पदर नाही काढायचा जेवढी हाईट असेल ना त्यानुसारच आणि पिनसुद्धा बघा जेवढा काट असेल ना त्याच्याबरोबर करून घ्यायची पिन लावलेली आहे त्यानंतर सगळ्या प्लीट्स बघा छान असं फिनिशिंग करून घ्यायचं म्हणजे इकडे तिकडे जर गेलेले असेल ना तर ती छान एकावरती एक सेट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा जो काठ आहे ना तो सरळ करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपल्याला मधी जी साडी उरलेली आहे की नाही तर तो भाग मिळणार आहे आणि ओढून घ्यायचा तो काठ आणि तिथूनच मग निऱ्या करायला सुरुवात करायची आहे तर बघा मधल्या दिशेने एक दोन चारच निऱ्या होतात आणि त्या आपल्याला विरुद्ध दिशेने मधोमध खोचून घ्यायच्या आहेत बघा जिथे तुम्ही गाठ मारलेली असेल ना त्याच्या थोडंसं सा एका साईडला खोचायचं पदराच्या आतल्या साईडला म्हणजे खूप असं बोचका पण येणार नाही आणि त्याच्यानंतर जी साडी खोचलेली आहे ना निर्यात त्याचाच खालचा म्हणजे काठाचा जो भाग आहे ना तोच उचलून आपल्याला त्याचा ओचा बनवायचा आहे आता ओचा सुद्धा दोन पद्धतीमध्ये बनवतात तर एक म्हणजे की फक्त काठ आहे ना जसं उचलून तसंच खोचायचं आणि दुसऱ्या प्रकारामध्ये बघा काठ थोडासा खाली सोडायचा आणि मध्यम तरी साडीचा जो भाग आहे की नाही तो असं थोडंसं पकडायचा एक टोक आणि ते खोचायचं म्हणजे बघा Uh, काठ जो आहे ना तो असं थोडंसं तिरका होतो म्हणजे एक वरच्या साईडला एक घडी पडल्यासारखी होते आणि मग प परत खाली दिसतो तो घोळ आहे ना तो खूप सुंदर दिसतो म्हणजे त्याला फिनिशिंग खूप जास्त नसते जसं की असं एकदम एकावरती एक, एक, एक प्लीट्स वगैरे जशा असतात की नाही तसं नसतं पण तो खूप सुंदर दिसतो या साडीचा ना सगळ्यात महत्त्वाचा हाच पार्ट आहे आणि त्यामुळेच त्या, त्या साडीला तसा लुक येतो आणि तो खूप छान दिसतो मला तर हा खूप आवडतो त्याच्यानंतर बघा पदर जो आहे ना त्याचा वरचा काठ पाठीमागे आपण जो कास्टा केलेला आहे ना तो आतल्या साईडला शिक्युअर करून घ्यायचा आणि तिथे एक पिन लावायची म्हणजे कास्टा आणि पदर हे छान सेट होतं आणि त्याच्यानंतर जे पण काय ऑल ओव्हर साडीचं सा फिनिशिंग आहे ना काठाचं म्हणा किंवा दोन्ही पायांच्या शेजारी तर ते करून घ्यायचं सियाला याला बघा खूप छान म्हणजे काय माहिती असं मला किंवा घरी असं नोटीस करते आणि पदर असं बायका खोसतात की नाही तर तिने हे स्वतःच नाही का ती म्हणते आता मी काम करते आणि असं खूप छान दिसते तिचं चाललेलं ते तर मग मी ते काढलं दोन मिनटं तिने जसं एन्जॉय केलं त्याच्यानंतर बघा पदर व्यवस्थित मी ओचा सगळं छान फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि आता परत तीच आपली जेमतेम ज्वेलरी जी असेल की नाही तर ती घालून घ्यायची आता बघा छोट्या मुलींना जर तुम्ही स्पेशली असं साडी नेसवत असाल की नाही तर कलरफुल एकदम डार्क कलरची आणि असे उठून ज्याचे काठ दिसतात ना अशी साडी निवडा त्याच्यानंतर साडी नेसवताना पिन किंवा कास्टा हा काठाबरोबर करा खूप सुंदर दिसतो नथ चंद्रकोर आणि एक थोडासाच गजरा म्हणजे असं खूप टिकल्या बिकल्या वरच्या साईडला असं काही लावायचं नाही किंवा असं खूप असं ओबड दोबड बचक बचक दिसेल असं काही घालायचं नाही गळ्यात सुद्धा जेम तेम एक किंवा दोनच आयटम घाला आणि हातात फक्त हिरव्या बांगड्या म्हणजे आपला मराठा मोळा जो साज असतो की नाही तेवढाच घातला ना तर खूप सुंदर दिसतो आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट तुम्ही शेला घेऊ शकता तर एवढ्या बघा दोन तीन वस्तूंमध्येच एवढा सुंदर लूक आलेला आहे आणि छोटी मॉडेल दिसते सिया खूप क्यूट दिसते प्रत्येक मराठी लुकमध्ये आणि ती खूप हेल्पसुद्धा करते मला साडी नेसवण्यासाठी तर सगळ्यात अगोदर सियाचंच मी थँक यू म्हणते सियाला दरवेळेस झाल्यानंतर तिला आईस्क्रीमसुद्धा खाऊ घालत असते कारण की आता तिला पण माहीत झालं की आता नाही का साडी नेसायची म्हटली की आईस्क्रीम खायला जायचं असं आमचं हे चाललेलं असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा सिया कशी दिसते ते सुद्धा सांगा चला बघितल्याबद्दल धन्यवाद